राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गायी आणि म्हशीचे गटवाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात ही योजना पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास विभागामार्फत राबवण्यात येते. यापूर्वी या योजनेअंतर्गत संकरित गायीचे आणि म्हशीचे गटवाटप करण्यात येत होते, पण देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी आता या योजनेअंतर्गत देशी गायीच्या गटाचा समावेशही करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागामार्फत तसा शासन निर्णयही काढण्यात आलेला आहे. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, देवनी, लाल कंदारी, डांगी, गवळाऊ या गायीचे गटवाटप करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना 50%, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना 75% अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला टच करा आणि अशीच शेतीविषयक लेटेस्ट माहिती सर्वात अगोदर मिळवा. परत भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.